रामायण रामायण घेऊ श्वास हा नवा, रामायण रामायण घेऊ ध्यास हा नवा, रामायण रामायण। नमस्कार। ग्रामायण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ज्ञानगाथाच्या आजच्या कार्यक्रमात मी शर्मिष्ठा गांधी आपले हार्दिक स्वागत करत आहे। ग्रामायण शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमधला दुवा आहे। विविध प्रकल्प सहली, प्रदर्शने, ग्रामीण संस्थांच्या बैठकी, उद्योजकांच्या बैठकी आणि आता हे ज्ञानगाथा, चिंतनगाथा व उद्यमगाथा याद्वारे ग्रामायण आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे। आजचा आपला ज्ञानगाथेचा विषय आहे बचत गट चळवळीतील वाटचाल आणि त्यापुढील आव्हाने। आपल्याला माहितीच आहे की ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना सावकारी पाशातून बाहेर काढण्याकरता बचत गटाच्या संकल्पनेचा जन्म झाला। भारतामध्ये 1986-87 या संकल्पनाला नाबार्डने मान्यता दिली। 1992 बचत गटांचे खाते बँकेमध्ये उघडण्यास परवानगी मिळाली आणि 1998 या चळवळीने जोम धरला आणि 2014 तर भारतामध्ये 42 लाख बचत गट नाबार्डच्या छत्रछायेमध्ये होते। महाराष्ट्रातील नाबार्डच्या क्षेत्रीय कार्यालयामधले त्या काळातले कार्यरत असलेले श्री श्रीकांत पुरुषोत्तम पंडित हे आज आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत। यांनी MA अर्थशास्त्राची पदवी घेतलेली आहे। नाबार्डमध्ये असताना भंडाऱ्याला त्यांनी, म्हणजे खास करून विदर्भातला अनुभव म्हणून, भंडाऱ्याला त्यांनी जिल्हा व्यवस्थापक म्हणून नाबार्डचे काम पाहिलेले आहे आणि क्षेत्रीय कार्यालय पुणे येथून सहाय्यक महाप्रबंधक म्हणून ते निवृत्त झालेले आहेत। जे आपले म्हणजे बचत गटांचे जे सोनेरी दिवस होते, जे बचत गटांना नाबार्डमुळे पाहायला मिळाले, त्या सोनेरी दिवसांमध्ये पुणे कार्यालयामधून यांचं महत्त्वाचं योगदान आहे। सध्या ते खापरी येथील भारतीय उत्कर्ष मंडळ येथे सेवाभावी संस्थेशी जोडलेले आहेत। आता बदलत्या काळानुसार बचत गट चळवळीसमोर, बँकांसमोर आणि सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत। चळवळ जशी जोमाने वाढली तसे अनेक इतर घटकही त्याच्यात येऊ लागले। त्याच्यामध्ये प्रायव्हेट मायक्रो फायनान्स कंपन्या हे एक, त्याने बचत गटाच्या चळवळीला एवढ्यात एक वेगळे वळण लागलेले आहे आणि त्या अनुषंगानेच अनेक आव्हाने आपल्याला या क्षेत्रामध्ये आलेली दिसून येतात। तर या संदर्भातच आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। नमस्कार श्रीकांतजी, आपले आजच्या सत्रात स्वागत आहे। मी आपले आपलं आपले भाषण सुरू करण्याची विनंती करत आहे। सगळ्यांना ही कल्पना देताना मला वेगळं असं वेगळं काही वाटत नाहीये, पण जेव्हा प्रचलित व्यवस्था परिणामकारक ठरत नाही तेव्हा संसाधने, लोक आणि शासन यांची सांगड घालणाऱ्या सामाजिक व आर्थिक संस्थांबद्दल पुन्हा एक वार विचार करण्याची गरज भासते। किंबहुना आहे त्या संस्थांचा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो, कारण जी अधिकृत व्यवस्था आहे त्यातून आपल्याला पाहिजे तसे उपयोग, पाहिजे तसे फायदे साधता येत नाहीत आणि म्हणून ही गरज भासते। साधारणतः थोडंसं पार्श्वभूमी म्हणून पाहायला गेलं तर स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या आर्थिक स्थितीची अवस्था जी होती त्यामध्ये सरकारसमोरचं मोठं आव्हान होतं ते संपूर्ण देशाचं पुनर्निर्माण करणे, सर्वांगीण विकासाच्या द्वारे हे साध्य करायचं होतं। साहजिकच त्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना सरकारने आणल्या त्यामध्ये प्रामुख्याने 1969 पर्यंतचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात असं येतं की कृषी व ग्रामीण विकासाची स्थिती व गती अत्यंत दयनीय आहेत। धान्य उत्पादनात परावलंबत्व आणि आयातीवर भरमसाठ खर्च, औद्योगिक विकासाचा वेग अतिशय मंद आणि उत्पन्नाचा वाटा जेमतेम 10%, लोकसंख्या वाढ ही सुद्धा अनियंत्रित, बेरोजगारीत प्रचंड वाढ, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्यांची संख्या जवळजवळ 73% होती, बँकिंग व्यवस्था पूर्णपणे खाजगी क्षेत्रात होती, अनेक बँका व त्यांच्या शाखा तोट्यात जाऊन बंद होत होत्या, छोटे व सीमांत शेतकरी,
छोटे उद्योग आणि व्यवसायी, कृषी संलग्न कार्य इत्यादी करता छोट्या छोट्या कर्जांची आवश्यकता बँकेच्या माध्यमातून उपलब्ध सुद्धा नव्हती. परिणामतः ग्रामीण गरिबांचे जीवन अत्यंत हलाखीचे होते. आता अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाला गती देण्याच्या उपाययोजना आवश्यक होत्या. त्यासाठी मग 1969 मध्ये मोठा धाडसी निर्णय घेण्यात आले. खासगी क्षेत्रात कार्यरत अशा 21 बँकांचं राष्ट्रीयकरण घडवण्यात आणलं गेलं. ग्रामीण जनतेला औपचारिक बँकिंग सेवा व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, बचत आणि कर्ज वाटप सुलभ करण्यासाठी बँकांचा शाखा विस्तार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला आणि त्यांना सेवा क्षेत्र योजनेमध्ये अंतर्भूत केलं. कृषी आणि संलग्न कार्य, ग्रामीण उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्र आदी बाबींसाठी कर्ज वाटप हे प्राधान्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलं आणि त्यासाठी बँकांवर सक्ती करण्यात आली की तुमच्या एकूण कर्ज वाटपापैकी 40% कर्ज वाटप हे या प्राधान्य क्षेत्राला गेलं पाहिजे आणि त्यातलेही 18% कर्ज वाटप हे निव्वळ कृषी सहाय्य म्हणून असलं पाहिजे. राष्ट्रीय बँकांच्या मदतीने 180 क्षेत्रीय ग्रामीण बँकांची स्थापना 1976 साली करण्यात आली आणि त्यासोबतच सहकारी बँकांच्या शाखांचा विस्तार पण घडवून आणण्यात आला. जवळजवळ 40,000 एकूण शाखांची संख्या असलेलं 1960 आपलं स्वरूप हे 1976-78 दरम्यान 1,15,000 पर्यंत पोहोचलं. संपूर्ण ग्रामीण भागांमध्ये प्रामुख्याने शाखा विस्तार करण्यासाठी बँकांना प्रोत्साहन देण्यात आलं, प्रयत्न करण्यासाठी सक्ती करण्यात आली आणि त्यानुसार बँकांचा शाखा विस्तार मंजूर करण्यात होता. शिवाय केंद्र आणि राज्य सरकारांकडून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, सोयी आणि सेवांच्या विकासासाठी विशेष अनुदानांची तरतूद करण्यात आली. साहजिकच आहे की हा सगळा एकूण आढावा घेतल्यानंतर 1991 साली ऑल इंडिया डेट अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हे नावाचा एक अहवाल आला. हा सर्व्हे अतिशय निष्पक्ष अशा गटातर्फे घेतला गेला रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षतेखाली आणि यामध्ये आलेले जे निष्कर्ष आहेत ते अतिशय आश्चर्यकारक आहेत. उदाहरणार्थ औपचारिक बँकिंग सेवांवर 1951 मध्ये अवलंबून असलेली 8% जनता ते प्रमाण वाढून आता 91 मध्ये ते 53% गेलं होतं. सावकार, मित्र, नातेवाईक आणि व्यापारी यादींच्याकडून कर्जावर रक्कम घेऊन जगणाऱ्यांचे प्रमाण हे अजूनही मात्र 47% होतं. बँकांची कर्ज वसुली जेमतेम 30% होती. काही काही बँका तर 5% खाली वसुली देत होत्या आणि अनुत्पादक कर्जांची रक्कम मात्र 47% वाढत गेली. अर्थातच परिणामतः बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत डबघाईला जायला लागली. 58% ग्रामीण कुटुंबांजवळ अक्षरशः 5,000 कमी किमतीचे असेट्स होते. साधन संपत्ती त्यापेक्षा जास्त नव्हती. दारिद्र्य रेषा पार करून वर आलेले कुटुंब जेमतेम 18% राहिले. जे पूर्ण 30 वर्षाच्या संपूर्ण 25-30 वर्षाच्या काळात जेमतेम 18% लोक फक्त रांगेच्या या दारिद्र्य रेषेच्या वर आले आणि रांगेत जे शेवटी सर्वात अत्यंत गरीब म्हणून होते ते मात्र अजूनही तसेच वाटपात अपेक्षित म्हणून राहत. दारिद्र्य उन्मूलनाचा महत्वाकांक्षी उपक्रम ज्याला आपण IRDP नावाने ओळखतो त्याची खूप चर्चा चालली, ज्यामध्ये सरकार, बँका, स्वयंसेवी संस्था आणि गरीब जनतेचा मोठा सहभाग होता. काय झालं या कार्यक्रमात? या कार्यक्रमाच्या अंतर्गत 1969 ते 1990 दरम्यान 340 लाख गरीब कुटुंबांना कर्ज आणि अनुदान मिळून 106 खरब रुपयाचं सहाय्य देण्यात आलं. परिणामतः केवळ 19% परिवारांची उत्पन्नाची पातळी जेमतेम 1% ते 25% वाढली आणि 18% परिवारांमध्ये तर उत्पन्न वाढ 0% कमीच होती. शिवाय केवळ 18% कुटुंब गरीब रेषेच्या वर आले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की जे गरिबीचं दुष्टचक्र गाठत तोडायचं आणि संपन्नता आणायची ग्रामीण जनतेमध्ये तो उद्देशच मुळात पराभूत झाला आणि दुष्टचक्र तसंच कायम चालू आहे. दारिद्र्य उन्मूलना एवढ्या कार्यक्रमाला इतकं अपयश येण्याचं कारण काय असावं? साहजिकच हा विचार सगळ्या विचारवंतांना अतिशय त्रासूक लागला आणि परिणामतः त्यातले काही निष्कर्ष जे समोर आले तेही धक्कादायक आहेत. जे काही कार्यक्रम चालले दारिद्र्य उन्मूलनासाठी त्यात लक्षावर म्हणजे टार्गेट ओरिएंटेड एक दृष्टिकोन किंवा लक्ष आधारित संख्या गाठणे किंवा रक्कम वाटप याच्या पलीकडे
उत्पादन क्षमता आणि उत्पादकता याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं. निव्वळ संख्या गाठली, पैसे वाटले की आपली जबाबदारी संपली. लाभार्थीची गरज पाहून उत्पादक कार्याची निवड त्याकडे दुर्लक्ष राहिलं. गरजेनुसार अर्थसहाय्य न दिल्याने, योग्य वेळी ते न दिल्याने उत्पादक कार्य खंडितही झालं. त्यामुळे उत्पादक साधनांचा दुरुपयोग, पूर्वानुभव नसल्यामुळे प्रशिक्षणाची गरज दुर्लक्षित, आणि मग उत्पादन विक्रीची व्यवस्था आणि शक्यतांचा विचारच केला गेला नाही. कर्जाचा गैरवापर केल्याने थकबाकी वाढली, कर्ज वसुली 20% खाली म्हणून बँकांचे नुकसान, थकबाकीदार झाल्याने नवीन कर्ज उपलब्ध नाही, पुन्हा सावकारांवर आर्थिक सहाय्यासाठी अवलंबून राहणे, याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर राहिला नाही. मग आता पुढे काय? दारिद्र्यामध्ये खितपत पडल्यानंतर सावकाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, आणि मुख्य अधिकृत व्यवस्थेतून आता आपण कर्ज मिळवू शकत नाही, मग गरिबीतून बाहेर यायचं कसं? तर ह्या सर्व समस्यांमुळे 53% ग्रामीण जनता अधिकृत व्यवस्थेपासून दूर राहिली. म्हणजे बँकांचा घुंबरटा ओलांडण्याची सुद्धा त्यांच्या ताकद नाही की धमक नाही. वैयक्तिक स्तरावर मार्ग बंद झाले, आता त्यामुळे कर्ज मिळण्यास असमर्थता. काही स्वयंसेवी संस्थांनी अशा लाभार्थ्यांना समूह स्तरावर एकत्र आणून त्यांच्याकडे एक कुवत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचे काही अनुभवही आपण थोडक्यात बघूया. यामध्ये मिराडा किंवा मैसूर रिसेटलमेंट अँड डेव्हलपमेंट एजन्सी नावाची एक संस्था, जी तिबेटी निर्वासितांना आपल्या ठिकठिकाणी आपल्या भारतामध्ये वसवण्यात आलं, त्यांना मदत करायला म्हणून संघमित्रा नावानी MFI स्थापन करून पुढे आली. हे कर्ज त्यामध्ये त्यांचे छोटे छोटे 10 जणांचे गट तयार करायचे, त्या 10 निर्वासितांचे, आणि त्यांना उत्पादक कारणांसाठी असे काही कर्ज द्यायचे. ही कर्जाची रक्कम जास्तीत जास्त 5,000, आणि ती वाढत वाढत जास्तीत जास्त 10,000 पर्यंत जाईल. दुसरी एक संस्था होती बेसिक्स. ही हैदराबादची संस्था मुळात भारतीय समृद्धी इन्व्हेस्टमेंट अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणून प्रसिद्ध होती. ही पण एक प्रकारे सूक्ष्म ऋण वितरक अशी संस्था. यांचे सुद्धा विविध प्रकारच्या गटातून जॉईंट लायबिलिटी ग्रुप स्थापन करायचे, म्हणजे उत्पादक कार्यासाठी 10 जणांचा 6 जणांचा असा गट तयार करायचा, आणि त्या गटातल्या कुवत पाहून सक्षम आहेत की नाही पाहायचं, आणि जास्तीत जास्त त्यांना 3 ते 5,000 रुपये कर्ज द्यायचं. आता या 3 ते 5,000 रुपये कर्जावर साधारणपणे उत्पादक एखादं कार्य सुरू करतील अशी अवस्था येत नव्हती. मग हे कशासाठी याचा उपयोग करायचे? तर प्रामुख्याने या गरीब कुटुंबांमध्ये सगळ्यात मोठी समस्या होती ती घरची आपले खळगे भरून, पोटाचे खळगे भरून किंवा जीवन उदरनिर्वाहासाठी ज्या गरजा होत्या त्या पूर्ण केल्यानंतरच उत्पादक कार्य, उत्पन्न वाढवणं अशा बाबींकडे ते लक्ष देऊ शकत होते. म्हणजे त्यांना कितीही साधनं दिले, कितीही पैसा दिला, तरी शेवटी तो पहिले एक आपल्या आर्थिक गरजा ज्या घरासाठी उपयोगी आहे, अगदी छप्पर सुधरवण्यापासून, एखादं भांडं विकत घेण्यापासून, एखादा कपडा विकत, अशा तऱ्हेच्या त्यांच्या गरजा, रोजचं अन्न आणण्यासाठी सुद्धा त्याला सावकाराकडे पैसे मागायला जावं लागायचं, ते यातून साधलं गेलं. आणि हे एका दृष्टीने लाईव्हलीहूड या अर्थाने बरोबर होतं. पण गंमत काय झाली की या सगळ्यातून परिणाम जो साधायचा होता की गरीब जनता शेवटी यातून बाहेर पडायला किती उत्सुक आहे, किती तयार आहे, मानसिकदृष्ट्या त्यांच्यात काय काय बदल झाले पाहिजे यावरती विचार होणं आवश्यक होतं. आणि त्याप्रमाणे मग अतिशय योग्य असे उपयोग, अतियोग्य असे उपक्रम हे यायला पाहिजे होते. आपण पाहतोय की या संस्थांनी जे काही काम केलं त्यात एक नाबार्डचा त्याच दरम्यान 1991-92 मध्ये महाराष्ट्र रुरल क्रेडिट प्रोजेक्ट, ज्याला आयफाड नावाची संस्था इंटरनॅशनल लेवलवर काम करणारी, इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, या आयफाडनी मदत केली आणि नाबार्डच्या माध्यमातून त्यांनी पैसा दिला. आणि त्यांना म्हटलं की एक एखादा असं राज्य सुचवा, एखादा एरिया सुचवा की जिथे आम्ही ही कार्य करू शकू, आणि मग तिथे तुम्ही लाभार्थी गाव पातळीवर निवडा आणि त्याप्रमाणे काम करा. पण सगळं काही कार्य जे होतं ते लोकसहभागातून करायचं होतं. आतापर्यंत कसं होतं की सरकारला वाटतं यांनी गरिबीतून बाहेर यावं, पण लोकांना तितकं वाटत होतं की नाही, लोकांना या साधनांचा उपयोग जमतोय की नाही याकडे मात्र लक्ष नाही. आता असं होत होतं की तुम्हाला काय पाहिजे, कशासाठी पाहिजे, किती पाहिजे, केव्हा पाहिजे, या सर्व गोष्टीवर विचार करून त्यांच्या सहभागातून, त्यांच्या हातून राबवून त्यांना काय कमी पडतं त्याची व्यवस्था, ट्रेनिंग देण्याची म्हणा किंवा अर्थसहाय्य देण्याची, ती आपण करणार. एक जॉईंट असा समन्वयात्मक असा प्रकारचा प्रयोग हा होता. त्याला या प्रोजेक्टमध्ये पहिले 4 जिल्हे निवडले गेले महाराष्ट्रातले, आणि मग आणखीन 7 जिल्हे निवडले, असं 11 जिल्ह्यांमध्ये हा प्रोजेक्ट राबवला.
चार वर्षानंतर त्या प्रोजेक्टची जेव्हा त्यांनी म्हणजे पाहणी केली काय काय साध्य झालं, त्याच्यात लक्षात झालं की लोकसहभाग हा अत्यंत उच्च दर्जाचा होता. बँकांची रिकव्हरी ही 90-95% दरम्यान होती. म्हणजे आश्चर्य असं की ज्या बँकांची रिकव्हरी 50% खाली आहे अशा मोजून अगदी बोटावर मोजण्या इतका बँक होता. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग इतका जबरदस्त होता की प्रत्येक कामात त्यांना शिकवून तयार करणे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणे आणि त्यांच्या पाठीशी सतत राहणे, या प्रकारामध्ये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला. लिखापडी न शिकलेल्या बायका सुद्धा त्या ठिकाणी उत्तम प्रकारे कार्य करू लागल्या. या प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट संपला तेव्हा लक्ष होतं 6,000 गट स्थापन करण्याचं, पण प्रत्यक्षात 13,000 गट स्थापन झाले आणि त्यातले 9,000 गट हे बँकेशी जोडले गेले, बँकांकडून कर्ज घेऊ लागले आणि हळूहळू त्या 5 वर्षाच्या अनुभवानंतर हे आपले व्यवसाय पण थाटायला सुरुवात झाली, ज्यामध्ये DRDA, द्वाक्रा ग्रुप किंवा मिटकॉन, DIC, KVIC यांच्याकडून विविध प्रकारचं सहकार्य घेऊन आणि NGO किंवा त्यांना प्रेरक म्हणून काम करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्यांनी सुद्धा उत्तम प्रकारे मदत केली. आणि हा प्रोजेक्ट पाहिल्यानंतर त्याचे सगळे एकूण अनुभव लक्षात घेऊन मग नाबार्डने विचार केला, नाबार्डने एक ग्रुप सेटअप केला की वरिष्ठ लेवलवरचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नाबार्ड रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डच्या चेअरमन यांना याविषयीचा अभ्यास करायला सांगितला गेला आणि त्यांनी तो अभ्यास करून असा अहवाल दिला की आता आपण गरिबी उन्मूलनासाठी जे काही कार्यक्रम आखू ते सगळे कार्यक्रम लोकसहभागावर आधारित असले पाहिजे. लोकसहभागाशिवाय हे दरिद्र निर्मूलन आता शक्य नाही. आणि म्हणून मग मोठ्या प्रमाणावर हे स्वयंसहायता समूह योजना म्हणून अंमलात आली. 1992 याविषयी पायलट प्रोजेक्ट आधारित असं एक सर्क्युलर रिझर्व्ह बँकेने काढलं, काय कन्सेप्ट आहे, त्याचे तत्व काय आहेत, त्याची निर्मिती कशी होईल बचत गटाची, त्यांचं काम कसं झालंय वगैरे पूर्ण गाईडलाईन्स देण्यात आल्या. आता गंमत अशी की या गाईडलाईन्स देताना बँकांना NGO सर्वांना त्यांनी काय काय करायचं याचं पूर्ण चित्र उभं केलं होतं आणि प्रत्येकाचा एक रोल निश्चित केला होता. म्हणजे प्रशिक्षण देण्यापासून तर अर्थसहाय्यापर्यंत सर्व गोष्टीमध्ये कोणी ना कोणी उत्तम प्रकारे एक लीडर म्हणून काम करत होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्याचे आपण जे फायदे पाहिले तर त्या ह्याच्यात गुणविशेष असे जे गट तयार झाले ते गट असे होते की साधारणतः 10-20 सदस्य त्या गटात राहतील. हे कोणते? यांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती सारख्या प्रकारची असेल. त्यामध्ये 10 किंवा 20 सदस्य जास्त घ्यायचे होते कारण नोंदणी मग आवश्यक होते, म्हणून नोंदणी न करता अनौपचारिक पद्धतीची एक प्रकारची रचना होती. एका कुटुंबातून शक्यतोवर महिला हिला प्राधान्य देऊन त्या गटामध्ये घेतलं जाईल, एक प्रतिनिधी एका कुटुंबातून. आणि त्यानंतर सर्व महिला असलेला गट किंवा सर्व पुरुष असलेला गट अशा प्रकारची ती रचना त्यांनी मांडली. आता ह्या गटांमध्ये महिलांना एवढं प्राधान्य देण्याचं कारण काय? साधारणपणे आपण त्यावेळेची स्थिती जर बघितली अगदी म्हणजे पूर्वापार चालत आलेली की महिलांना आपले चूल आणि मूल याच्या पलीकडे कुठे जाऊ द्यायचं नाही, एक सर्वसाधारण असा परिपाठी. म्हणून मग त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या मॅच्युरिटीची, परिपक्वतेची या सर्व अर्थाने एक टेस्टच होती आणि सतत घराबाहेर न पडू देण्यामुळे त्यांच्यात मर्यादित अशा प्रकारचा हा आर्थिक उन्नतीचा दृष्टिकोन होता. पण त्यांना बचतीची उर्मी होती, बचत कशी करायची हे बायकांकडून शिकून घ्या, कर्जावर रकमेचा योग्य वापर कसा करायचा हे बायकांकडून शिकून घ्या. आणि याविषयीचं स्वतःचं आकलन चांगलं असल्यामुळे हे गट अतिशय चांगल्या प्रकारे काम करतील असं वाटल्यामुळे त्या महिलांना या पद्धतीने मुख्यतः गट तयार करायला म्हणून घ्या. दुसरा भाग असा की सर्व सदस्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती समान असली पाहिजे हा आग्रह होता. कारण काय होतं की 2-3 श्रीमंत घरातले किंवा मध्यम वर्गातले आणि बाकीच्या सगळे 8-10 हे एकदम गरीब कुटुंबातले ज्यांना खायला मोतात अशी स्थिती आहे, यांच्यामध्ये संवाद उत्तम प्रकारे घसट निर्माण होणं, एकमेकांच्या समजुतीचं आकलनाचं फरक असल्यामुळे ते सतत एकमेकाच्या सोबत बसू शकत नव्हते. म्हणून मग असं म्हटलं आपण की त्यांची समान स्थितीमध्ये सामाजिक किंवा आर्थिक स्थिती ही सारखी असली पाहिजे. शिवाय मासिक उत्पन्न त्यांचं 250 रुपयाच्या आसपास असलं तर त्यापेक्षा कमीच असेल अशी स्थिती असेल, त्यांच्याजवळ जमीन असेल किंवा नसेल पण ती अत्यंत जमिनीचा तुकडा असेल. यांचे गरिबीचे निकष आपण ठरवले, ते कसे? तर कच्च्या घरात राहणारे, कुटुंबात एखादी व्यक्ती सतत काम कमावती असते इतर मात्र नुसते खाणारे, पिण्याचं स्वच्छ पाणी सुद्धा त्यांना उपलब्ध नसतं, शौचालयाची व्यवस्था नसते, कुटुंबातल्या प्रौढ व्यक्ती सर्वच्या सर्व निरक्षर असतील
असंच प्रमाण जास्त, दारू किंवा अन्य व्यसनांमध्ये गुंतलेले आणि एक किंवा अनेकांना असं व्यसन असलेले घरामधले लोक, दारू कुटुंबामुळे दारूच्यामुळे कुटुंबामध्ये सर्व प्रकारच्या शिक्षण आणि एकूणच जबाबदाऱ्यांची सतत मारामार, 5 वर्षाखालील जाणारे शाळेत न जाणारे मुलांची संख्या, कुटुंबाला 2 वेळेचं जेवण नीट मिळत नाही, अनुसूचित जाती व जमातीतले कुटुंब ज्यांना आपण अंत्यज म्हटलं अशाच प्रकारचे हे कुटुंब, या सगळ्यांपैकी निदान 4 निकषांमध्ये जे बसतात अशा कुटुंबांमधले सदस्य उचला असं आपण त्यांना म्हटलं. समूहाच्या साप्ताहिक आणि मासिक बैठकी झाल्या पाहिजे, त्या नियमित झाल्या पाहिजे, त्यात सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे, उपस्थित नाही राहिलं तर दंड देण्याची व्यवस्था करा अशी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सगळेजण नियमितपणे बैठकी येतील, चर्चा करतील, आपसामध्ये वेगवेगळ्या समस्यांवरती लोकांना समाधान देण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी त्यातून मार्ग काढतील. थोडक्यात काय तर आपसातली घसट वाढेल. बैठकींना उपस्थिती अनिवार्य म्हणजे निर्णय घेणं पण त्यामुळे सोपी होतं. सगळ्या सहमतीने निर्णय घेणं, कोणाच्या तरी बहुमताने नाही, नीट नैतिकतेने आदर्श दृष्टीने आयडियल्सचा विचार करून एखाद्याला गरज किती आहे काय आहे, तो बचत देऊ शकत नसेल, पैसे त्याला कमी पडतात, त्याचा दुसरे कोणी मदत करा, सर्व प्रकारचा विचार करून त्याला कशी मदत करता येईल हा प्रामुख्याने विचार त्यातला प्रायोरिटी. सदस्यांची माहिती, बचत, कर्ज व्यवहार इत्यादी सगळ्या नोंदी ठेवणं आणि हे सगळे व्यवहार सतत आपल्या निश्चित अशा पद्धतीप्रमाणे नियमानुसार एकमताने चालावे आणि परतफेडीचे नियम, कर्जाचं वाटप कसं करावं, बचतच्या बाबतीत काय आपले नियम असावे, हे सगळ्या प्रकारचे नियम आहेत. आता हे प्रमुख कार्य सगळे जेव्हा करायला लागले तेव्हा त्या गटामध्ये ठराविक रकमेची नियमित बचत करण्याची सवय सगळ्यांना लागली. यासाठी काही काळ बचत जमा केल्यानंतरच कर्ज सहाय्य दिले जावे असा एक घट्ट आपण ठेवला. म्हणजे अगदी आज गट स्थापन झाला आणि उद्या कर्ज दिलं असं होऊ शकत नाही, कारण असं रेडीमेड कर्ज असल माझा हरी तर देईल खाटल्यावरही व्यवस्थितच मिळू शकतो. गंमत अशी की यामध्ये एक प्रकारचा आग्रह असा ठेवला गेल्यामुळे सदस्यांना एक प्रकारची शिस्त लागली. नंतर जी पैशाची व्यवस्था, फायनान्सिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट या अर्थाने त्या सगळ्या सदस्यांना प्रत्यक्ष व्यवहार कसे करायचे, बचत कशी सांभाळायची हे सगळं त्यांना जवळून पाहायला मिळालं, शिकायला मिळालं. प्रत्येक सदस्य काही ना काही बचत करतो आणि त्यातून कर्ज दिलं जातं, म्हणजे कर्ज वसुलीची जबाबदारी ऑटोमॅटिकली त्या बचत करणाऱ्यांवरच आली. म्हणजे नवीन कुठलं कर्ज दिलं की तो सदस्य कसा वापरतोय, त्याचा काय उपयोग करतोय, याकडे सगळेजण लक्ष ठेवणार. तो अडचणीत असेल तर मदत करणार, तो फेडत नसेल तर त्याच्यावरती प्रेशर आणणार, याला म्हणतो आपण पियर प्रेशर. हे पियर प्रेशरनी त्यांच्याकडून वसुली करून घेणं हा एक एक प्रकारचा सुपरविजन आणि निरीक्षणाचा भाग हा त्यामध्ये आपोआप आला. सदस्यांना साहजिकच कर्ज परत फेडलं पाहिजे, वेळेवर फेडलं पाहिजे याचा एक धाक राहिला. कर्जावरील व्याजदर किती असावा, परतफेडीचा कालावधी काय असावा हे सुद्धा सदस्यच ठरवणार. समूहाच्या बैठकीत सदस्यांच्या समस्यांवर चर्चा होते, मग ते सोडवण्याचा प्रयत्न होतात. एकूण काय तर सहकार्याची भावना वृद्धिंगत होते आणि मुळात आत्मविश्वास त्यांचा आपसात वाढत जातो. आर्थिक समस्यांचं निराकरण करताना समूहात गावाच्या भल्यासाठी काही सामाजिक उपक्रम हाती घेणं, श्रमदान करणं गावासाठी, काटकसरीचे जीवन जगणं, या सगळ्या शिस्तीचे भाग या सदस्यामध्ये काम करताना, या समूहात काम करताना या सदस्यांना आपोआप कळायला लागले. त्यामध्ये ते चॅनलाइज झाले आणि त्यातून त्यांना एक प्रकारची सवय लागली. या सगळ्या उपक्रमाचा, ज्याला आपण सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम असं म्हटलं, बँक जोडणी, समूहांची म्हणजे बचत गटांना बँकेशी जोडणं असा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला 31 मार्च 2016 संपलेल्या वर्षात काय काय घडलं बघा, तेवढं सांगून मी आपला मूळ मुद्द्यावरती पुन्हा येतो. या कार्यक्रमाचं स्वरूपच असं होतं की ज्यात लोकसहभाग, लोकांचं शिक्षण, लोकांना प्रत्यक्ष क्रियाशील करणं आणि त्यांचा विकास स्वतःच्या प्रेरणेनी, असं नाही की कोणी सरकारला वाटतंय म्हणून, स्वतःची प्रेरणा, स्वतःची गरज आणि म्हणून मी आज जो अंत्यज म्हणून आहे त्याला सामाजिक आणि आर्थिक अशा प्रकारचं एक सन्मान मिळाला पाहिजे समाजामध्ये, ही त्याची जी उर्मी आहे ती या समूहातून पूर्ण होते. काय काय परिणाम झाले बघा, 547 बँकांच्या 58,362 शाखांनी यात सहभाग घेतला. बँकांची कर्ज वसुली सुद्धा आश्चर्यकारक आहे. 95% कर्ज वसुली असलेल्या 153 बँका होत्या, 80 ते 95% कर्ज वसुली झालेल्या 70 बँका, 50 ते 80% कर्ज वसुली झालेल्या 77 बँका आणि जे 50% पेक्षा कमी होत्या अशा फक्त 29 बँका होत्या.
तिने काही ना काही प्रशासकीय म्हणा, संघटनात्मक म्हणा किंवा निर्णय क्षमता म्हणा या अर्थाने काही अडचणी निर्माण झाल्या असतील की ज्यामुळे एसएचजी सुद्धा त्याप्रमाणे जबाबदार असू शकतो. समूहांमुळे बँकांचं कर्ज वाटप वाढलं, उत्पादनात वाढ झाली, उत्पन्नात वाढ झाली, व्यवसायात वाढ झाली आणि बँकेचा सुद्धा फायदा झाला. लाभान्वित गरीब कुटुंबे किती होते तर 10 कोटी लाभान्वित कुटुंबात गरीब कुटुंबांना याचा फायदा झाला. एकूण गरीब व्यक्ती दर कुटुंब दर गटामध्ये प्रत्येक गटामध्ये किमान 12 सदस्य असा हिशोब केला तरी पण लाभान्वित गरीब व्यक्ती एकूण 66.60 कोटी येते. एकूण गोळा झालेली बचत ही 93,690 कोटीची. बचत खात्यांची संख्या 79 लाख म्हणजे आज मित्र 31 मार्च 2016 एकूण 79 लाख बचत गट स्थापन झाले त्यांचा हा ही आकडेवारी. आता याचे काही सकारात्मक वैशिष्ट्य आपण बघू आणि मग हे स्वयंसहायता बचत गट हे आपल्या आता कशा अवस्थेत आहेत त्याच्याकडे बोलू. अत्यंत गरीब कुटुंबातील सदस्य समूह तयार करण्यासाठी विशेष उत्सुक दिसले. समूहात येण्यामागे बचत व कर्जाची सोय हीच मूळ प्रेरणा होती. समूहात येण्याने आपल्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा शक्य होते, सन्मान मिळतो, हा अनुभव ते प्रत्यक्ष घ्यायला लागले. अल्पशा बचतीतून छोट्या गरजा पूर्ण करायला आता समूहाची मदत मिळायला लागली, ज्यासाठी अदरवाईज त्याला मुद्दाम सावकाराकडे दुसऱ्याकडे उधार पाधार करायला जावं लागायचं. ते आता अगदी घराचे कौलव बदलणे असो की एखादा कपडा विकत घ्यायचा असेल, एखादी खुर्ची विकत घ्यायची असेल किंवा घरात एक बकरी आणायची आहे, कोणत्याही कारणासाठी आता बचत गटातून त्यांना ही छोटी मदत उपयोगी पडत होती. असे छोटे कर्ज मूलत घरगुती कारणांसाठी वापरले जात. या गरीब कुटुंबांची अंत्य जे आपण यांना म्हणतो, पहिली गरज होती पोटाचे खळगे भरणे, त्यासाठी सगळं काही करायचं, पोटासाठी पळविशी दाही दिशा असं म्हणून जे आपण म्हणतो तो प्रकार यांचा पहिली गरज. आणि हे घरगुती कारण हे त्यांचं या कर्ज घेण्यासाठी आणि बचतीसाठी जास्त लाभदायक आणि प्रेरणादायक होत. काही मोसमी कामं असे असायचे की ज्यासाठी त्यांना मदत लागायची, काही साधनं खरेदी करावी लागायची आणि त्यासाठी ते उभे. समूहाची अशी सोय उपलब्ध झाल्याने त्यांच्या अनेक अडचणी आता दूर गेल्या आणि आत्मविश्वास वाढायला लागला. तुम्ही कल्पना करा, एखाद्या बँकेत एखादा गरीब माणूस जातो, उंबरठ्यावरच तो विचारतो काजी मला कर्ज मिळेल का, त्यावेळेस बँकवाला काय सांगतो, अरे तुम्ही आता नका येऊ, 4 वाजता या. मग आत्मदे समजा आला चुकून तो त्याला विचारेल कसा आला, कोणाला विचारलं, काय तुझी हैसियत आहे, अवकात काय, असा कसा कर्ज घेतो, असं म्हणून त्याला निराश करणं. आणि अल्टिमेटली याला पुन्हा हा बँकेत येणार नाही यासाठी काहीतरी एक प्रकारचं अशा प्रकारे दुरा परसवेड करायचं आणि पुन्हा त्यांनी आपल्याला तोंड दाखवू नये. आता गंमत अशी की अशा लोकांना जर त्यांना सांगितलं की रात्री 11 वाजता अडचण आली, कोणीतरी पाहुणा आला, काहीतरी दुखणं झालं आणि त्यावेळेस त्याला पैशाची गरज आहे, तर बचत गटाच्या लोकांमध्ये तो तात्पुरता कॉन्टॅक्ट करतो गावात आणि त्यांच्याकडून तात्पुरती मदत मागतो. हे जे काही साधन आहे हे त्या अर्थाने त्याला महत्वाचं होतं. समूहात येणाऱ्या प्रत्येक सदस्याला ही समूह तातडीची मदत कोणत्याही वेळी उपलब्ध करून देत होते. परस्परांना मदत आणि सहकारी तत्वांचं पालन करणारी यंत्रणा हे त्यांना सगळ्यात सहाय्यकारक वाटत होते. मुख्य म्हणजे हे सर्व कर्ज विनातारण मिळत आहेत, अदरवाईज सावकार किंवा बँक ही सिक्युरिटी शिवाय कर्ज देणार नाही अशी अवस्था असताना हे कर्ज त्याला विनातारण मिळत होत. सावकारी लबाडणूक, दहशत आणि बँकांची नियमांची जाचक अटींची चिंता समूहामध्ये अजिबात नसते, पण आर्थिक व्यवस्थापन, हिशोबात चोखपणा आणि परस्परांची जबाबदारी समूहात लवचिक व्यवहारामुळे सर्वजण स्वयंस्फूर्तीने सांभाळतात हा सर्वांचा अनुभव आला. समूहांचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यात स्वयंसेवी संस्था, बँकांचे अधिकारी आणि आपल्या व्यवहारात मित्रत्वाची भावना, तात्पुरता, तत्परता आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणारे हे एकूणच सर्व घटक हे कार्य सुलभ करतात. आता बँकांना यातून काय मिळालं? बँकांना एक मोठा फायदा असा मिळाला की नॉर्मली त्यांना 100 टार्गेट मिळालं, त्या 100 लोकांना गाठावं लागतं आणि त्या प्रत्येकाचे कागदपत्र तयार करणार, 10 वेळा चक्र मारणार, 10 वेळा त्याच्यासाठी खेपा घालणार आणि हे सगळं करताना जी कॉस्ट आहे ती कॉस्ट त्यांची फार मोठी आहे, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणतो, ती कॉस्ट इथे अजिबात नव्हती. कारण 10 जणांच्या गटाचं 20 जणांच्या गटाचं एकच कागद तयार करायचा, त्या सगळ्यांचे ऑथरायझेशन पॉवर ऑफ अटर्नी सारखे डॉक्युमेंट जे रिझर्व्ह बँकेने सांगितले ते करायचे आणि या 20 जणांना कर्ज द्यायला बचत गटाजवळ पैसे द्यायचे आणि बचत गटांनी त्यांच्या सर्व गरजांना यातून द्यायचं. एक मजेदार बँकांची अडचण होती ती अशी
की यामध्ये बरेच थकबाकीदार आहे, कारण आपण आता बघितलं ना की 1991 मध्ये थकबाकीदार किती होते, 47% होते. आता या सगळ्या लोकांचा हे गरीबच हे जेव्हा गटात यायला लागले तर बँका ऑब्जेक्शन घ्यायला लागल्या, हे तर थकबाकीदार आहे, यांना आम्ही कर्ज नाही देणार. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट सूचना केली की यांना कर्ज देताना बचत गट स्वतःच्या पैशातून कर्ज देईल. बँकेने जर त्यांनी कर्ज घेतलं तर ते कर्ज या थकबाकीदारांना देऊ नये अशी त्यांनी सूचना दिली. पण बचत गटांनी थकबाकीदाराला मदत करू नये असा कुठलाही नियम नव्हता, की ते गटात आहेत म्हणून गटाला कर्ज देणार नाही असाही नियम नव्हता, आणि म्हणून ती अडचण रिझर्व्ह बँकेने त्यांची दूर केली. दुसरं असं की बचत गटाला समजा कर्ज द्यायचं असेल तर त्या ठिकाणी बचत गटाचं स्टँडिंग काय आहे, तर त्यांच्याकडे एक पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलं, सगळ्या सदस्यांनी मिळून 3 सदस्यांना अधिकृत करायचं आणि त्यांच्या सहीनी एक फक्त अप्लिकेशन द्यायची आणि त्याप्रमाणे त्यांना कर्ज मिळेल. आता ह्या सगळ्या प्रकारात जेव्हा व्यवहारात प्रत्यक्षामध्ये समूहामुळे एकाच वेळी 15-20 जणांशी व्यवहार होतो तेव्हा कागदपत्रांचा खर्च आणि घरोघरी चक्रा मारण्याचा प्रत्यक्ष टेबलवरचा व्यवहाराचा हा त्यांचा खर्च हा 38% कमी झाला. हे बँकेचा फायदा समूहाच्या आणि सोबत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीमुळे बँकेच्या कामाचा भार वाटल्या गेला. म्हणजे अगदी आता कर्जाचं व्यवस्थापन SHG करतोय, सुपरविजन SHG करतोय, निरीक्षण प्रत्यक्ष बचत गटच करतोय, म्हणजे बँकेला जे काम करायला पाहिजे होते ते बचत गट करायला लागला. म्हणून यांच्या प्रकारच्या कामामध्ये शेअरिंग झालं आणि त्यामुळे बँकेचा भार हलका झाला. आणि शिवाय कर्ज वसुली 100%, त्यामुळे बँकेला सुद्धा खात्री वाटायला लागली की आता आपण या गरिबांना दूर लोटून उपयोग नाही, यांचा मदत करण्याचा हा अतिशय अधिकृत आणि योग्य आणि सुलभ असा मार्ग आहे. समूहांना दिलेले कर्ज हमखास परत येते असा अनुभव आता बँक सांगू लागल्या. गरिबांना कर्ज देणे हे जोखमीचे म्हणून अयोग्य ही भावना आता बँकेच्या मनात शिल्लक राहिली नाही. अर्थात मी हे सगळं सरासरीपेक्षा वरचा भाग म्हणून सांगतोय. कर्जाचा व उत्पादक साधनांचा गैरवापर टाळण्यात आल्यामुळे समूहाच्या निरीक्षणाला आणि याला मदतीला विशेष महत्व प्राप्त झालं. काळजी घेण्याचं काम स्वतः समूहच करायला लागलं. आता कन्सर्न हे झालं एकूण आपल्या 79 लाख कुटुंबां आपल्या समूह गटांविषयी आपण जे काही आतापर्यंत निष्कर्ष आले ते आपण मांडले. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आज जे काही बचत गट अस्तित्वात आहेत त्यामध्ये अनेक गट असे आहे की जे 30-30 वर्षापासून काम करतात. आता ह्या 30-30 वर्षापासून काम करत असलेल्या लोकांना काही अडचणी नाही आहेत का, काही समस्या नाही आहेत का, त्या कशा सोडवतात हे लोक, हे पाहण्याचा एक महत्वाचा भाग त्यातून लक्षात असं आलं की ही समूह चळवळ म्हणजे सर्वसाधारण BC गट नाहीये. BC गटात कोण लोक असतात, मध्यमवर्गीय रिकाम पण असे आहे म्हणून एकत्र येणाऱ्या बायका, आणि यांना आपल्या काहीतरी साडी खरेदी करायची आहे, काहीतरी संपत्ती गोळा करायची म्हणून दर महिन्यात एकाला कोणाला तरी चिठ्ठी टाकून निवडायचं आणि त्या पैशाची त्यांनी विल्हेवाट लावायची, बाकी दुसरा त्यांचा उद्देश नाही. इथे तो प्रकार नाहीये. समूहामधली ग्रामीण जनता ही खास करून महिलांच्या विकासाच्या आणि सबलीकरणाच्या वाटचालीवरचा एक महत्वाचा टप्पा ठरली. त्यांच्या मनातली दारिद्र्यामुळे व सामाजिक दुरवस्थेमुळे वसलेली पराभूतपणाची भावना आता लयाला जाणे स्वाभाविक होते आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. आता प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात त्यांनी खंबीरपणे उभं राहून आता उद्योजक म्हणून काहीतरी काम करता येईल का, अशा तऱ्हेने त्यांना उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने काही प्रयोग करणं आवश्यक आहे. दुसरा भाग असा की 30-40 वर्षात हे जे गट तयार झाले यातून शोषित वंचित दलित समाज घटकाला संवेदनशील अर्थव्यवहार आणि सकारात्मक विकासाचे साधन यासाठी प्रेरणा मिळाली आहे. म्हणजे या हे केलं तरच आपण या चक्रातून बाहेर पडू हे त्याला आता जाणवायला लागले. मात्र त्यामुळे एक अडचण अशी निर्माण झाली की ही चळवळ स्थिरपणे आपले हे सगळे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सक्षम अशी आहे का. विशेषत्वाने हे आता अत्यंत महत्वाचं आहे की यांचं उत्पन्न आता पुढे कसं वाढेल आणि ते स्थिर कसे होते. काही कळीचे मुद्दे पण यात सापडले. समूह तयार झालं ते जीवन व्यापनासाठी आवश्यक पैसा मिळेल म्हणून एकत्र आले. समूह तयार होताना जी सामाजिक अभिसरणाची व सबलीकरणास पोषक अशी सुलभीकरणाची प्रक्रिया जी पार पाडून ते तयार व्हायला पाहिजे होते ते मात्र झालं नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की बचत गटाचं कोणीतरी गावात माहिती दिली, बचत गट बचत गट बचत गट, आले 15 जण असे, त्यांचं नीट आकलन नीट न करता त्यांना सगळ्यांना आपलं रजिस्टर करून घेतलं, गट तयार झाला, गायगानी बचत 50 रुपये ठरवून टाकली. म्हणजे लोकांच्या सहभागाशिवाय त्यांना नीट समजवून सांगण्याऐवजी ह्या अटी नियम
पुढे काय करायचंय, काय जबाबदारी येणार आहे न सांगता गट तयार केला. एवढं सांगितलं तुम्हाला कर्ज मिळेल, तुम्हाला कर्ज मिळेल, पण ती बचतही द्यायची आहे, त्या बचतीचा नीट वापर करायचा आहे, त्या बचतीतून तुम्हाला कर्ज मिळणार आहे हे मात्र सांगण्याची गरज नव्हती. अशा तऱ्हेचे अनुभव आले. दुसरा भाग असा की त्यामुळे संघर्ष जी आपण घसट म्हणतो, रोज नियमित बैठकी न होणं, नीट सगळे व्यवहार चोखपणे वहीमध्ये न आणणं, पारदर्शकता नसणं निर्णयामध्ये, हे असे प्रकार खूप दिसले. त्यामुळे साहजिकच त्यांच्या आत्मविश्वासाला तडा गेला. बऱ्याच समूहांमध्ये फक्त दोन तीनच सदस्य हे खरे शिकलेले सुशिक्षित असेही सापडले, आणि बाकीचे 18 जण हे मात्र पूर्णपणे अशिक्षित. मग यांचा आपसातला संवाद चांगला नव्हता, त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना निर्माण झाल्या. एक प्रकारचं रचनात्मक असंतुलन त्यामुळे तयार झालं. कर्ज व्यवसायामध्ये एका वेळी अनेक बँका उतरल्यामुळे बचत गटात तयार करण्यापासून तर त्यांना प्रत्यक्ष बँकेशी जोडण्यापर्यंतचे विविध प्रकारचे ढाचे पाहायला मिळाले. सरकार एक प्रकारे काम करते, स्वयंसेवी बँकांनी तयार केलेल्या गटात वेगळ्याच पद्धतीने काम चालू आहे, पोस्टांनी तयार केलेल्या गटामध्ये वेगळ्याच प्रकारे, आणि त्यांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे अनेक प्रकारचे गैरसमज आणखीन वाढले. पंचायत राज म्हणून ज्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो, तर तालुका लेव्हलवरचं बीडो ऑफिस म्हणतो, हे सगळे जे पंचायत राजचे घटक आहेत यांना स्पष्टपणे सूचना नसल्यामुळे समूह गट जे काही योजना आहे त्याविषयी आपली काय जबाबदारी आहे, आपण काय करू शकतो ह्याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ, आणि म्हणून त्यांचं सहकार्य यांना अजिबात मिळत नव्हतं. आणि साहजिकच आहे त्यामुळे एवढी चळवळ वाढली गावामध्ये, पण ग्रामपंचायतीचा रोल काय, काहीच नाही. ग्रामविकास अधिकारी काय करतो, काहीच नाही. आणि त्यामुळे साहजिकच आहे त्यांना एक प्रकारचा अविश्वास वाटायला लागला. हा अस्तित्वहीन असलेला एक भाग जो आहे ज्याच्यामुळे हे पूरक ठरायला पाहिजे, त्याच्या जिथे एक प्रकारे ग्रामपंचायत आपल्या गावात आहे की नाही असं वाटायला लागलं. बचत गटांचे सदस्य विकासासाठी आवश्यक अशा ज्या मूलभूत सोयी सुविधांसाठी पात्र होते ते सुद्धा या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळे प्राप्त झाल्याने समूहातील अनेकांचे व्यवहार लेखनात त्रुटी आढळल्या. प्रेरक संस्थांना म्हणजे एनजीओ म्हणून जे काम करत होते त्यांना हे उदासीनता घालवण्याचे उपाय करणे आवश्यक आहे. बचत गट निर्मिती आणि प्रत्यक्ष व्यवहार संचालन याबाबत आता सरकारी यंत्रणा, बँका, स्वयंसेवी संस्था, त्यांचे प्रचारक व्यक्ती अशा वेगवेगळ्या उद्देशांनी व नियमावली सोबत कार्य करीत असल्याने संचालन आणि समन्वयाची खूप नितांत गरज. एक इफेक्टिव्ह संचालन आणि इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन या दोन्ही अर्थाने एक वाक्यता असणं खूप आवश्यक झालंय. वंचितांचे, शोषितांचे आणि महिलांचे सबलीकरण व विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करताना गुणवत्ता राखली पाहिजे याचं भान त्यावेळेस चळवळीसमोर अनेक ठिकाणी दिसलं नाही. त्यामुळे स्वयंसहायता समूह म्हणजे बचत गट हा खऱ्या अर्थाने दारिद्र्याचा, दारिद्र्य नावाच्या रोगावरचा रामबाण उपाय आहे की एक प्रकारचा अडथळा आहे असं आता काही लोकांना जाणवायला लागलं. कारण याला आपण रामबाण उपाय म्हणून गरिबांसमोर ठेवलं आणि गरिबांच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि ते खरोखर उत्पन्न वाढून उद्योजक झाले असं काही झालंय का, किती प्रमाणात झालंय, तर हे आजही पाहिजे त्या पद्धतीने होत नाहीये आणि त्यामध्ये अनेक त्रुटी दिसतात. मग आता यावर करायचं काय? तर एक भाग असाही लक्षात आला की MFI नावाची किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट म्हणून ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म ऋण वितरक संस्था ही स्वयंसेवी संस्था आहे आणि ही संस्था सावकाराप्रमाणे काम करायला लागली. ऍक्च्युअली यांना स्वयंसहायता समूहांना किंवा बचत गटांना मदत करायला, कर्ज व्हायला बँकेच्या ऐवजी एक प्रकारची यंत्रणा असं म्हटलं. ज्यांना अनौपचारिक पद्धतीने काम करायचं होतं ते स्वयंसेवी संस्था म्हणून काम करायला लागले आणि स्वयंसहायता समूहांना मदत करायला पुढे आले. पण प्रत्यक्षात सावकारापेक्षाही जास्त लुबांडणूक करायला लागले की काय, अशी अवस्था आली आणि आंध्र प्रदेशामध्ये याचे बरेच दुष्परिणाम दिसले. इथपर्यंत की सदस्य आत्महत्या करून गेले अशीच अशा प्रकारचे सुद्धा प्रकरणं घडायला लागली. या सगळ्यामध्ये स्वयंसहायता समूह निर्माण तर झाले, कार्यरतही झाले, लाभही घेऊ लागले, पण हे प्रमाण पाहता, यामधली गुणवत्ता पाहता, यामध्ये त्यांचे मिळालेलं यश बघता असं लक्षात येत आहे की आता पुढे काय करायचं. हे अतिशय मर्यादित यश आहे. मग आता हे पुढे यश मिळण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल, तर एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि याचे उत्तरही आपल्याला लवकरात लवकर शोधणं गरजेचं आहे. यावर स्वयंसहायता समूह, स्वयंसेवी संस्था, कर्ज वितरक संस्था आणि बँका, तसेच नाबार्ड, रिझर्व्ह बँक, केंद्र, राज्य सरकार अशा सारख्या यंत्रणा या संदर्भात सर्वांनी एकत्रच बसून यावर गंभीरपणे पर्यायांचा विचार करणे आवश्यक आहे.
गेल्या 10 वर्षापासून जास्त काळ कार्यरत बचत गटांनी आता फक्त बचत गटच बचत गोळा करायची आणि सदस्यांना त्यातून कर्ज द्यायचं एवढ्यापुरतंच आपलं कार्य मर्यादित ठेवायचं का, गरिबी दूर झाली असं म्हणायचं का त्यावरून? तर या गटामध्ये काही असे कलाकार आहेत, काही असे कारागीर आहेत जे परंपरागत आपलं काहीतरी व्यवसाय चालवत होते पण दैन्यावस्थेमुळे आता काही करू शकत नाही, यांनी समूह तयार केला, आता यांना दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडला, घरगुती अडचणी सुटल्या, काही प्रकारचं काम करू लागले, उत्पन्न वाढते आहे पण ते पुरेसं नाहीये, त्यामध्ये स्थिरता नाहीये, आज मिळालं काल नाही मिळालं परवा मिळेल त्याची गॅरंटी नाही, तर यांना स्थिरीकरणाची गरज आहे आणि ती स्थिरीकरण झालं तर त्यामधून त्यांचं उत्पन्न वाढेल. मग आता हे काय करावं त्यांनी? असे जे कारागीर किंवा व्यावसायिक किंवा कसं बसलेले लोक आहे की जे त्या दैन्यावस्थेत काही करू शकत नव्हते, बचत गटामुळे मागे लागले, त्यांना आता काहीतरी आपल्याला उपाय शोधावा लागेल. तो असा की या एकट्या दुकट्याला जर शक्य झालं तर एकट्या दुकट्याला किंवा संपूर्ण गटात असे तयार असतील, आता पूर्ण सुतार लोकांचाच गट आहे, त्या संपूर्ण सुतारांनी एक मोठं काहीतरी प्रोजेक्ट तयार केलं आणि सामूहिक लोन उचलण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचा गट, किंवा त्या 20 जणांपैकी 5च जण मूर्तिकार आहेत, 5च जण काहीतरी विणकर आहेत, तर त्यांना स्वतःचं कला कौशल्य सांभाळून आपला व्यवसाय 5 जणांना मिळून करायची सोय काहीतरी विचारात घ्यावी लागेल. आणि असा उपक्रम सुरू केल्यानंतर तिथे त्यांना प्रशिक्षणाची मदत, तिथे त्यांना हात धरून शिकवण्याची मदत, तिथे त्यांना बँकेने थोडस पुढे जाऊन लवचिक धोरण स्वीकारून काहीतरी मदत, आणि या अर्थसहाय्याच्याद्वारे त्यांचा उद्योग चालू झाला पाहिजे आणि ते खऱ्या अर्थाने बचत गटातून उद्योजक म्हणून बाहेर आले पाहिजे. अपयशी गटातून बाहेर पडले, गट तोडून टाकला असं नव्हता, या गटातून उद्योजक तयार झाले ही अवस्था आपल्याला आता अपेक्षित आहे. आणि म्हणून बचत गट हे निव्वळ बचत आणि कर्ज यातच घुटमळत राहिले तर ते योग्य नाही. दुसरा असा की हे स्वतंत्र व्यवसाय करणारे असे जे लोक आहेत यांना मदत करायला, त्यांची प्रशिक्षणासाठी कर्ज व्यवस्था करायला, त्यांना उत्पादित मालाची बाजारामध्ये विक्री करायला आणि यातून त्यांना उत्पन्न वाढायला मदत करायला, याच्यासाठी आपण कोणाकडे पाहू? बँकांमध्ये पाहू, स्वयंसेवी संस्थांकडे पाहू, नाबार्ड रिझर्व्ह बँकेकडे पाहू, हा एक मोठी समस्या आहे. प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची या दृष्टीने तयारी, आता जे प्रशिक्षण देणाऱ्याचं काम करतील त्यांच्याकडे आपल्याला काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून? तर एक तर ते सक्षम पाहिजे, अनुभवी पाहिजे, आणि प्रशिक्षण देण्यासाठी साधन सामुग्री, प्रत्यक्ष इन्फ्रास्ट्रक्चर हे त्यांच्याजवळ असलं पाहिजे आणि या सगळ्या कामाचा त्यांना अनुभव आला पाहिजे, असला पाहिजे, तरच ते प्रशिक्षण देतील. नाही तर आपलं काहीतरी एक खातूर मातूर MCRD सारखा एक आम्ही MEDP तयार केला, मायक्रो एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आम्ही राबवतो, दर 3 महिन्यातून एक प्रोग्राम राबवतो, तसा मिटकॉननी केला, तसा DICनी केला, हे प्रोग्राम झाले टिक मार्क करण्यापुरते प्रोग्राम म्हणून काही उपयोग नाही. यातून त्या उद्योजकाला खरोखर सहाय्य झालं पाहिजे. मी करत असलेली जी कलाकारी कारागिरी आहे त्याला आता प्रोत्साहन मिळेल, मी आणखीन नवीन काहीतरी करेल आणि त्यासाठी बँक मदत करेल, हे सूत्र आपल्याला जुळवता आलं पाहिजे. तर ती मदत इथे आवश्यक. असे कोण आहेत तर ते धुंडायला लागतील आणि त्यामध्ये कोणाची पण ही पात्रता आहे की यांना सगळं शिकवतील? तर अशा क्लिष्ट गरजांच्या पार्श्वभूमीवर उद्योजक गट किंवा सदस्यांना हात धरून शिकवणारे, ज्याला आपण हँड होल्डिंग ऍक्टिव्हिटी म्हणतो, स्वयंसेवी संस्थांचे जाळे निदान सुरुवातीच्या 5-10 वर्षात सतत त्यांच्या सोबत राहतील याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. अन्यथा IRDP प्रमाणे ही चळवळ सुद्धा अपयशी ठरली असं आपल्याला शिक्का मारावा लागेल. या कारणासाठी उपयुक्त साधने, सुविधा आणि अर्थसहाय्य पुरविल्या गेले तर अशा किती स्वयंसेवी संस्था आहेत की ज्या ही जबाबदारी स्वीकारू शकतील याचही आपल्याला सर्वे करावा लागेल. आज अशी जबाबदारी उचलण्यास पुरेसा अनुभव व साधने याबाबत समर्थ आहेत यांचा विचार प्राधान्याने आपल्याला करावा लागेल. अशी जबाबदारी स्वयंसहायता समूहांच्या महासंघांकडून आपण अपेक्षित करू शकू, कारण स्वयंसहायता समूहांचे महासंघ जे असतात ते नॉन फायनान्शियल सर्व्हिससाठी असतात, फायनान्शियल सर्व्हिससाठी नाही. तर यांच्याकडून आपण कॉस्ट इफेक्टिव्ह अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडून करून घेऊ शकू. त्या ट्रेनिंग आलं, त्यात या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी आल्या, सुविधा आल्या की ज्या एकत्रितपणे सगळ्या महासंघाकडून मिळतील, पण कर्ज मात्र बँकांकडून नाही. अशा संभाव्य उद्योजक व्यक्ती आणि गटांना उपयुक्त अर्थसहाय्य देण्यासाठी RBIच्या धोरणानुसार कागदपत्रांची पूर्तता व निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं राहील आणि म्हणून बँकांना अत्यंत लवचिक असं धोरण ठेवावं लागेल. थोडक्यात काय तर अंततः गरिबीच्या या राक्षसावर निर्णायक मात करायची असेल तर ते तेव्हाच शक्य होईल ज्या दिवशीपासून अशा सूक्ष्मऋण व्यवस्थेतून
मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थाने उद्योजक निर्माण होतील आणि जे या एसएचजी मधूनच आलेले समूहातून आलेले किंवा गटातून आलेलेच असतील असं एकूण हे चित्र आहे. आपल्याला यावरती काही प्रश्न विचारा असतील जरूर विचारा. हो एक कोणाचे प्रश्न आहेत? हा श्रीकांतजी एक प्रश्न आहे. बोला. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये पहिले जे सुरुवातीचे 11 जिल्हे होते ज्याच्या भरोशावर निर्णय घेण्यात आला आणि नंतर विस्तार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रश्न जाणवले, ते 11 जिल्ह्यांचं स्टँडर्ड हे पहिले जसं सुरुवातीच्या काळात अनुभव होता तसाच पुढे राहिला का? एखाद्या वेळी त्या जिल्ह्यांचं चरित्र तसं राहू शकतं. हा याच्यातला भाग असा की सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी 4 जिल्हे घेतले, नांदेड पुणे यासारखे यवतमाळ वगैरे, आणि नंतर मग नागपूर भंडारा वगैरे हे सगळे आले. गंमत अशी की या प्रत्येक जिल्ह्याची आपली आपली अवस्था निराळी आहे. त्यातलं तिथलं ऍटमॉस्फिअर वेगळं आहे, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे, तिथल्या प्रकारच्या गरजा वेगळ्या आहेत, समाज वेगळा आहे, त्यामुळे अनुभव प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहे. पण काही कॉमन अनुभव जे आपल्याला नेहमी त्रासदायक ठरत होते, जसं बँकांची कर्ज वसुली न होणे, कार्यक्रम पूर्ण फेल होणे, कुठल्याही प्रकारे उत्पन्नात वाढ न होणे, गरीब जसाच्या तसा राहणे, हे अनुभव आपल्याला तिथे दूर झाले दिसले, हा एक भाग. आणि दुसरा असा की जर समूहात वैयक्तिक एक जण कोणी कर्जबागीदार थकबाकीदार झाला म्हणून त्याला बँक अजिबात दारात उभी करत नाही, तर याला मार्ग शिल्लक नाही आहे दुसरा सावकाराशिवाय, तर ते समूहात आल्यामुळे त्यांना ही अडचण सुटली, हा सर्वसाधारण देशभर आपल्याला अनुभव आहे. मी आता जे पहिले म्हटलं की 95% कर्ज वसुली झालेल्या बँका 158 आहेत 547 पैकी. हे सुद्धा चित्र पूर्वी असं होतं की 90% बँका 5% 10% रिकव्हरीवाल्या होत्या, ह्याचं एकदम उलट चित्र आलं. तर हा एक सर्वसाधारण अनुभव. दुसरा असा की जवळजवळ 60% बचत गट हे असे आहेत की जिथे आपसातले व्यवहार जे आहेत त्यामध्ये खूप अडचणी आहेत. कारण मुळात मी पहिल्यांदा असं म्हटलं ना की एक लोक अभिसरण जे व्हायला पाहिजे होतं, सामाजिक अभिसरण या अर्थाने त्यांचं आपसातल्या सदस्यांमधला जी घसट यायला पाहिजे, आपसातली आपुलकी तिथे कमी यायला पाहिजे, एकमेकाचा बद्दलचा विश्वास होत, ते या गटांमध्ये झालंच नाही. रातोरात गट तयार झाले आणि दुसऱ्याशी कर्ज घेऊन आले, तर यांचं आपसामध्येच जर ठीक नाही आहे तर हे स्वतःची उन्नती तरी कशी करणार? हा एक मोठा हे असे 50-60% गट आहेत. पण एकूण सरसकट जर विचार केला तर काही दोन मुद्दे जर आपण फक्त घेतले की जे बँकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे, दोन मुद्दे जर एनजीओच्या दृष्टीने महत्वाचे आहे, एनजीओला जसं एक नवीन प्रकारचं आव्हान त्यांना हाताळायला मिळालं आणि त्यातून ग्रामीण जनतेशी त्यांचं मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबवताना मदत झाली, तसं हा जो भाग आहे बँकांचा यामध्ये त्यांचं कॉस्ट इफेक्टिव्ह अशा प्रकारचं एक उपकरण त्यांना सापडलं की ज्यातून गरीब मोठ्या संख्येने त्यांचे कर्जदार आणि गिराईक तयार होतील आणि त्यासाठी त्यांची ट्रान्झॅक्शन कॉस्ट एकदम कमी राहील. 38% कॉस्ट रिड्यूस होणं हे बँकांसाठी खूप मोठं महत्वाचं, तो हा सर्वसाधारण. पण आज ज्या समस्या आपण इथे आता नोट केल्या या समस्यांमध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण कॉमन अनुभव आहे म्हणून ते आपण मुद्दाम निवडले की यामध्ये प्रत्येक गटाचं समस्या आहे की याचं पुढे काय करायचं. कारण जे चांगले चालतात आहेत ते तर जास्त आव्हान स्वीकारायला तयार आहे पण त्यांना आपण काहीच देत नाहीये. बँका म्हणते की तुमचं बस याच्या पुरतं, स्वयंसेवी संस्था म्हणतील की 5 वर्ष आम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं आता तुम्ही तुमचं करा. इथे प्रॉब्लेम असा होतो की मोठं कार्य करण्यासाठी त्या उद्योजकाला किंवा त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या स्पेशल गटाला काही इनपुट्सची गरज आहे. मग ते धोरणात्मक असो, प्रत्यक्ष प्रशासकीय असो की स्वयंसहायता म्हणून त्याला लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था असो, इथे कुठेतरी एक वाक्यता असणं आणि समन्वय असणं हे आता नितांत आवश्यक झालंय. म्हणून आज मला मी आकडे जे दिले ते 2016 दिले,
2020 मध्ये मी आकडे पाहिले तर लक्षातच आलं की आज नाबार्डच्या टेबलवरती 19 आकडे आहेत पण 2020 आकडे नाही आहेत. आता ही जी अवस्था आहे याला कारण पुष्कळचं खालच्या लेवलपर्यंतचे जे गोंधळ चालू आहेत, म्हणजे आता जसं सरकारने काही डीआरडीएच्या माध्यमातून द्वाकराचे ग्रुप तयार केले, हे 10 गट जे आहे त्या 10 काही श्रीमंतही लोक आहेत. आता गंमत अशी की जर ते बीपीएलचे गट आहेत ते श्रीमंत आले कुठून, मध्यमवर्गीय आले कुठून, तर यांच्यात घसट होऊ शकत नाही. यांचे निर्णय होतील ते असेच होतील की जे यांच्यासाठी उपयोगाचे आहे. दलित तिथेच राहिले, वंचित तिथेच, हा प्रकार जास्त तोच अडचणीचा आहे. पण अनुभव मात्र काही बाबतीत एकदम चांगला आहे, काही बाबतीमध्ये खूप काही करण्यासारखं आहे, आवश्यक आहे. आत्ता आपण बोलता बोलता असं बोललं की काही समूहामध्ये समूहातले जे निर्णय घेणारे आहेत त्यांनी सदस्याचं शोषण केलं आणि काही ठिकाणी तर सदस्याला आत्महत्या करण्यापर्यंत स्थिती आली. परंतु अशा प्रकारचं काही एनजीओनी काही शोषण करण्यामध्ये हातभार लावला बा असा काही अनुभव या काळात आलाय का? नाही, सर्व तसे नाही राहणार. आंध्रमधला तो MFI आहे. MFI ही सूक्ष्मऋण संस्था आहे. सूक्ष्मऋण कर्ज वितरक आहे, पण ती स्वयंसेवी संस्था नाहीये. ती रजिस्टर झाली आहे सोसायटी ऍक्ट खाली, आणि त्यामुळे त्यांच्यावरती सरकारचं नियंत्रण आहे, राज्य सरकारचं रजिस्ट्रारचं. दुसरा भाग असा की जिथे एनजीओ म्हणतो आपण त्यांना प्रेरक म्हणतोय, दे आर द प्रमोटर्स, नॉट एक्झॅक्टली हँडलिंग द SHGs फ्रॉम फायनान्सिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. इव्हन जेव्हा ते अर्ज करतात बँकेकडे, SHG अर्ज करतो, तेव्हा तिथे फक्त हे रेकमेंड करतात की यांना कर्ज देण्यात यावे, पण त्यांची वसुली आम्ही करू वगैरे असं त्यांच्याकडून कुठेही आपण लिहून घेत नाही. ते कुठल्याही प्रकारे या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हॉल्वच नसतात. पण आता त्यांनी काय केलं, MFI जेव्हा केलं तेव्हा MFI SHGला लोन देताना स्वतः 20% दर ठरवला. मग SHG जर 20% देत असेल तर सदस्यांना ते 30-40% देतील, तर तो सावकारच झाला. आणि अशा प्रकारे आत्महत्या करण्याला जे प्रेरक झाले ते MFI आहेत, एनजीओचा असा प्रकार नाही आहे. प्रशांत, काही प्रश्न आहे का अजून? नाही 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 का? अतिशय चांगली माहिती श्याम पंडितांनी आपल्याला दिली. ग्रामायण हा या सगळ्या याच्यामध्ये रुरल एजन्सीजच्या सोबत काम करण्याचा मंचासारखं काम या ग्रामायणचं आहे. ग्रामायण स्वतः कोणता प्रकल्प घेत नाही किंवा ग्रामायण हे स्वतः काही करत नाही, पण त्यातला एक उद्योग ग्रामायण मोठ्या प्रमाणामध्ये करतं, ते म्हणजे कार्यशाळेच्या रूपामध्ये कौशल्य प्रशिक्षण. या प्रशिक्षणाचा उपयोग सुद्धा पुढील काळात श्यामजींच्या मदतीने आपल्याला अनेक यांना घेता येईल. श्यामजींचा ग्रामायण सोबत असणारा संबंध असाच कायम राहील, वृद्धिंगत राहील. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांना जो मुख्य शब्द वापरला, लोकसहभाग, लोकसहभाग आणि लोकसहभागाला चांगल्या वर्तणुकीकरता लोकसंस्कार, या दोन गोष्टीतून एक चांगला प्रकल्प आपल्याला पुढे राबवता येईल. श्यामजीचं सहकार्य या सगळ्या कामामध्ये ग्रामायणला राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि श्यामजींनी ज्या प्रकारे वेळ देऊन आणि ज्या प्रकारे ग्रामायणच्या एकूण यंत्रणेमध्ये नॉलेज बँक मध्ये जी काही वाढ केली आजच्या या कार्यक्रमामुळे, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपवण्याचा मी आता हे करतो. याबद्दल अजूनही काही गोष्टी आपल्या मनामध्ये असले, काही प्रश्न मनामध्ये असले, तर ग्रामायणची जी नियमित रचना आहे, गुगल ग्रुपवर आहे, ग्रामायण फेसबुकवर आहे, सेवा गाथा म्हणून ग्रामायण युट्यूबवर आहे, सर्व माध्यमातून आपण ग्रामायणला जर या संबंधात काही प्रश्न किंवा काही गोष्टी विचारल्या तर अशा सगळ्या तज्ज्ञांच्या मदतीने ग्रामायण आपलं सहकार्य करायला नेहमी तत्पर राहील असं आश्वासन देऊन मी आजचा हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. धन्यवाद.